भाजपा सोबत जाण्यावर चर्चा झाली आहे, मात्र स्वबळावर लढण्याच्या मनसे कार्यकर्त्यांच्या भावना आहेत। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागावर मेळावे पार पडत असणार असल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिली। राज्यात सध्या महापालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत, त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली। मनसेनेही महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे। राज ठाकरेंनी दौऱ्यांचा सपाटा लावला आहे। येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही मनसे तितक्याच जोमाने उतरणार आहे। गेल्या काही दिवसांपासून मनसे भाजपाच्या युतीच्या चर्चांनी जोर धरला होता। आगामी निवडणुकांमध्ये भाजपा मनसे एकत्र लढणार असल्याचे संकेत अनेक राजकीय जाणकारांनी दिले। आगामी निवडणुकांमध्ये भाजपा सोबत जाण्याबाबत चर्चा झाली आहे, मात्र स्वबळावर निवडणुका लढवाव्यात अशी पदाधिकाऱ्यांची भावना होती। सर्व ठिकाणी पक्षांची परिस्थिती चांगली आहे अशी माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे। मनसेचे महाराष्ट्रातील सर्व नेते आणि सरचिटणीस यांची 2 तास बैठक पार पडली। यात महापालिका निवडणुकीबाबत रणनीतीवर चर्चा झाली असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागावार मेळावे बैठका राज ठाकरे घेणार असल्याची वृत्त मिळत आहेत। सदर चर्चा आणि बैठका 14 तारखेपासून सुरू होणार। आज जवळजवळ महाराष्ट्रातनं सर्व नेते आणि सर्व सरचिटणीस आज यांना सर्वांनी राजसाहेबांनी बोलवलं होतं आणि त्या अनुषंगाने जवळजवळ आज 2 तास बैठक शिवतीर्थाच्यावर पार पडली। अतिशय सगळ्या संदर्भातली एक विस्तृत चर्चा आज सर्व नेते मंडळींची सर्वांनी राजसाहेबांनी केली आणि ग्रामीण भाग असेल म्हणजे नुसत्याच महानगरपालिका निवडणुका नाहीत तर जिल्हा परिषद आणि बाकीच्याही निवडणुका सगळीकडे आहेत, तर त्या अनुषंगाने काय रणनीती असली पाहिजे याच्यावर एक विस्तृत चर्चा झाली। मला असं वाटतं ह्या संदर्भातली सुद्धा चर्चा झाली, पण आमच्या सन्माननीय सर्व जे आलेले विविध ठिकाणावरून लोक या सगळ्यांचं म्हणणं पडलं की आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सगळीकडे परिस्थिती फार चांगली आहे, अनेक कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे, तर आपण स्वबळावर या निवडणुका लढवाव्या अशा पद्धतीची इच्छा त्यांनी व्यक्त केली। जरी हे असलं तरी अंतिम निर्णय या संदर्भात मुंबई संदर्भात राज साहेब तुमचा सूर काय होता कारण मुंबई। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।